नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अरुण राऊत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फ्री फाउंडेशन बॅच विद्यार्थी मित्रांनो ही फ्री फाउंडेशन बॅच जिंतूरमध्ये चालू करण्यामागचे माझे काही विशेष असे उद्दिष्ट आहेत हे उद्दिष्ट मी तुमच्या सर्वांसमोर वन बाय वन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज दहावीची एक्झाम देऊन काही विद्यार्थी जे काही आहेत आज अशा फेजमध्ये आहेत की त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे की आता दहावी झाली आता पुढे काय करायचं आहे तर बरेच जण काही सुट्ट्या जे काही ते सुट्ट्या एन्जॉय करण्यामध्ये मग्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो आज या दोन महिन्याचे जे काही आहेत आपल्याला हे दोन महिन्याचं जे काही आहे हे सोनं करायचं आहे तर हे सोनं करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे जी फाउंडेशन बॅच्या माध्यमातून आपण अगदी छान आणि उत्कृष्ट पद्धतीने ह्या ज्या काही एक्झाम्स आहेत ह्या एक्झाम क्रॉस करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे आज अकरावी बारावी या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना काही गोष्टी मला अशा निदर्शनात आल्या की दहावी पास आऊट झालेले काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या अकरावी बारावी शिकण्यासाठी तितकेसे ते मॅच्युअर नाही आहेत त्यांचे जे काही कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट तितक्याशा छान पद्धतीने क्लिअर नाही आहेत असं नाही आहे की त्यांच्यामध्ये टॅलेंट नाही आहे किंवा तो विद्यार्थी छान पद्धतीने करू शकत नाही परंतु आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे की गेल्या काळ जो दोन वर्षाचा दोन वर्ष अडीच वर्ष असतील हे कोरोना काळामध्ये सर्वांचंच नुकसान झालेलं आहे परंतु ही जी शैक्षणिक पोकळी आहे ही शैक्षणिक पोकळी भरून काढणं सध्याच्या कंडिशनला सर्वात पहिली प्रायोरिटी प्राय। प्राय। आपली राहिलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि ही कोरोनाची ज्या अनु कोरोनाच्या अनुषंगानं जे काही आपलं शैक्षणिक पोकळी झालेली आहे जे काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान आपल्याला भरून काढायचं आहे ते म्हणजे या फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून तर ही फाउंडेशन बॅचचं ड्युरेशन एकदम शॉर्ट असणार आहे परंतु यामध्ये आपल्याला अकरावी बारावीच्या अशा काही कॉन्सेप्ट ज्या असतील ज्या अगदी महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत यांचं बेसिक पूर्ण जे काही आहे ते पूर्ण समजून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही याचं पूर्ण बेसिक समजून घ्याल तेव्हा अकरावी बारावी तुम्हाला एकदम फ्लुएंटली जाणार आणि ज्यावेळेस तुम्ही बेसिक करणार त्यावेळेस तुम्ही अकरावी बारावीच्या क्लासमध्ये बसलेल्या असाल तेव्हा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील नो डाऊट तुमच्या जर जा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला असतील तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल एकदम पीक पॉईंटला असेल आणि हेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मला की जेव्हा आपण अकरावी बारावीच्या क्लासमध्ये बसलेलो असू तेव्हा आपल्या कॉन्सेप्ट एकदम छान पद्धतीनं क्लिअर असायला पाहिजे कारण एक गोष्ट डोक्यात आपल्याला सर्वांना घ्यायची आहे की सध्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा वाढता कल लक्षात घेता आज कुठल्याही कॉलेजमध्ये जा आज तुम्ही जर पाहिलं असेल मेडिकलला जाण्यासाठी तुम्हाला नीट स्वतः प्रिपेअर करावंच लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे साठी जायचं असेल सीई टी साठी जायचं असेल इवन साधे साधे कोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला आज गव्हर्नमेंटनं सीई टी जी के जी काही आहे ती कशी केलेली आहे कंपल्सरी केलेली आहे तर या सर्व गोष्टी हा जो काही काळ आहे येणारा हा काळ लक्षात घेता आपल्याला ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जे फाउंडेशन आहे या फाउंडेशन मध्ये बेसिक कॉन्सेप्ट जे काय आहे ते अगदी छान पद्धतीने क्लिअर करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बरेच जण असे माझे काही मित्र असतील की ज्यांना दहावीच्या नंतर कोणते विषय असतात कोणत्या ब्रँचेस असतात जसं तुम्हाला जनरल सायन्स आहे क्रॉप सायन्स आहे कम्प्युटर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे वॉट भरपूर साऱ्या ब्रँचेस आहेत परंतु आज दहावीच्या नंतर तुम्ही जी काही फील्ड निवडणार आहे जी काही शाखा निवडणार आहे ही, ही तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण तुम्ही निवडलेला रस्ता जो काही असेल त्या रस्त्यानं तुम्हाला जायचं आहे त्या रस्त्यानं पुढे जाऊन तुम्हाला तुमचे स्वप्न जे काय आहे ते स्वप्न अचीव करायचे आहे तर हे अचिवमेंट करण्यासाठी तुम्हाला एखादं डेस्टिनेशन आहे ते डेस्टिनेशन जर अचीव करायचं असेल तर त्यासाठी लागणारा जो काही रस्ता आहे तो रस्ता तुम्हाला डिसाईड करावा हो लागणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपल्याला जी काही सायन्स आहे तिची ब्रँच व्यवस्थित निवडायची आहे एक त्यानंतर तुम्हाला पूर्ण ह्या जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत या एक्झाम्सचं महत्व जाणून घ्यायचं आहे दहावीला तुम्ही एक गोष्ट शिकत असताना तुम्हाला छान पद्धतीनं क्लिअर झाली असेल की तुम्हाला जे सायन्स होतं या सायन्समध्ये दोन पार्ट होते त्यामध्ये पार्ट फर्स्ट एक होता आणि पार्ट सेकंड होता तर फर्स्ट पार्टमध्ये विद्यार्थी मित्र हो तुम्हाला फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पोर्शन होता बरोबर आणि त्या सेकंड पार्टमध्ये टोटली तुम्हाला बायोलॉजीचा पोर्शन होता म्हणजे यावरून एक गोष्ट क्लिअर होते जी पुढे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी आल्याच्या नंतर नीटमध्ये आणि सीईटी मध्ये तुम्हाला जो फिफ्टी पर्सेंट पोर्शन आहे हा फिफ्टी पर्सेंट पोर्शन पूर्णतः बायोलॉजीचा असतो ठीक आहे याचमुळे दहावीमध्ये तुम्हाला जर पाहिलं असेल तुम्ही तर दहावीचा तुमचा पूर्ण जो काही पोर्शन आहे पूर्ण जो काही तुमचा सेकंड पार्ट होता हा पूर्ण बायोलॉजीचा होता आणि पंचवीस टक्के तुम्हाला फिजिक्स आहे तर पंचवीस टक्के तुम्हाला केमिस्ट्री आहे तर ह्या एक्झामिनेशनचं डिटेल स्वरूप जे काही आहे ते आल्याच्या नंतर आपण छान पद्धतीने डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामुळे आता सध्या तो आपल्याला विद्यार्थ्यांना ब्लेम नाही करता येणार कारण ऑनलाईन क्लासेसच्या सुविधा वगैरे काही तेवढ्याशा नसल्यामुळे बरेच मध्ये लॉकडाऊनमुळे जे काही आहे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे तर हे शैक्षणिक नुकसान जे काही आहे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला फाउंडेशन बॅच जी काही आहे यावरती या व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून अकरावी बारावीचं जे काही आपला मजल मारायची अकरावी बारावीचा जो काही गड सर करायचा आहे त्यासाठी स्वतःला सेल्फ प्रिपेअर होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र हो शांततेचा काळ आहे हा आपल्याला कोणी व्हॅकेशनला जाणार कोणी फिरायला जाणार कोणी इकडं जाणार तिकडं जाणार या सर्व गोष्टी जे काही आहेत ह्या तुमचं मन भटकवणार आहेत परंतु एक मन आहे मराठीमध्ये की जर शांततेच्या काळामध्ये आपण जर घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये आपल्याला जास्त रक्त सांडायची गरज पडत नाही आणि आपल्याला हीच स्ट्रॅटेजी काय आहे हीच स्ट्रॅटेजी समोर सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि अकरावी बारावीचा जो काही गड आहे तो सर करून आपल्याला नीट सीईटी आणि जे डब्ल्यू सारख्या एक्झाम्स जे काय आहेत या उत्कृष्ट अशा मार्क्सने क्वालिफाय व्हायच्या आहे तर ह्याच एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी आपले जिंतूर मधील जे काही होतकरू विद्यार्थी असतील की ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी मनापासून करण्याची इच्छा आहे फक्त आपल्याला बारावी व्हायची आणि कुठेतरी स्टॉप करायचंय बस हे नकोय मला तुमच्यामध्ये जर खरंच ह्या एक्झाम्स पुढे चालून जर क्रॉस करण्याचं मनस्वी तयारी असेल तर तुम्हा सर्वांसाठी मी एक बॅच अटेंड केलेली आहे जी फाउंडेशन बॅच असेल आणि ह्या फाउंडेशन बॅच निशुल्क असेल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जगातली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे काय द्यावं लागणार तर तो, तो म्हणजे वेळ द्यावा लागणार या बॅचचा टाइम जो काय आहे हा माझा इथं नंबर आहे नाईन वन सिक्स एट वन सिक्स थ्री झिरो थ्री टू ओके स्टुडंट्स तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधून जे काही पुढील बॅच आपली जी काही बॅच आपली उभी राहणार आहे या बॅचबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता वेळेसंदर्भात आणि बरेचसे पालक असतील विद्यार्थी असतील याबद्दल चौकशी करून गेलेले आहेत आणि ही जी काही बॅच आहे ही थोडी मर्यादित असणारे विद्यार्थी मित्र आहोत तर तुम्हाला तुमचा जो काही प्रवेश आहे तो लवकरात लवकर निश्चित करायचा आहे आणि वेळेच गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर आपल्याला जे काही ही बॅच आहे ती बॅच स्टार्ट करायची आहे यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथमॅटिक्स या सर्व विषयाचं नॉलेज जे काही आहे ते नॉलेज देण्यात येईल आणि या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला तयार करण्यात येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व विषयाशी रिलेटेड जे काही तुम्हाला इंटरेस्ट निर्माण करणाऱ्या गोष्टी असतील बरोबर आहे तर ह्या गोष्टी कळणं गरजेचं म्हणजे समजून घेता येतील तुम्हाला कारण माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत माणसाला विषयामध्ये आवड निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचा अभ्यास तितक्यासा त्या लेवलला होतच नाही तर मध्ये असल आता तुम्हाला तर लक्षात आलेलं आहे की बायोलॉजी जी काय आहे जास्त वेटेजवाला सब्जेक्ट आहे तर याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फोकस करायचं आहे त्याचबरोबर सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल तर सुद्धा मेजर वेटेज चॅप्टर मेजर मेजर वेटेजवाला सब्जेक्ट आहे आणि फिजिक्स असेल त्याचबरोबर केमिस्ट्री असेल हे सुद्धा तुम्हाला कमी वेटेजवाली आहेत पण तितकेच महत्त्वाचे विषय आहेत तर या विषयाचं जे काही पूर्ण संपूर्ण नॉलेज असेल संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर ही इन्फॉर्मेशन आपण जे काही लेक्चर आहे तुमचं स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला अगदी छान पद्धतीने शिकवण्यात येईल विद्यार्थी मित्र हो तर तुम्हाला लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त गरीब आणि होतकरू जे अभ्यासू खरंच मनापासून आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे भेटूया लवकरात लवकर आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये मला तुमची म्हणजे खरंच होतखुरू विद्यार्थ्यांची जी काही आहे मनापासून वाट पाहतोय मी लवकरात लवकर भेटूया आपण फाउंडेशन बॅच मध्ये ठीक आहे धन्यवाद